सोडुनिया अज्ञान, सोडुनिया अज्ञान, उभवा गुरुचे मंदिर छान, उभवा गुरुचे मंदिर छान, उभवा गुरुचे मंदिर छान, सोडुनिया दिसतो हा भालदुर्ग आणि तावलीच्या टेकड्या याच्यातून ह्या 11 टेकड्या पुढे आहेत. म्हणजे तावलीची जी रांग आहे सह्याद्रीतली ती हाजी मलंग आत्ताचा म्हणजे मलंगगड आणि पूर्वीचा भालदुर्ग याच्यामधून इथं पुढं 11 टेकड्या तयार झाल्या. त्या 11 टेकड्यामधून जे पाणी येतं ती जी नदी आहे ती उर्वशी आणि उत्तर आहे. या उर्वशी आणि उत्तराचा जो संगम आहे तो इथं पुढं झालेला आहे आणि तिथून हा सगळा नाला हा नदी ही मी माझ्याकडून होईल तेवढी मेंटेनन्स करून पाणी जिरवा आणि मुरवा यासाठी तयार केलं. पाणी जिरवा आणि मुरवा म्हणजे इथं कोकणात पाणी राहतच नाही पण तरी ज्याच्यातनं शक्य आहे तेवढं करायचं म्हणून जिरवा मुरवा ही सिस्टीम चालवून प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे बंधारे घातले आणि पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना दत्तमंदिर बांधत असताना एक अचानक एक व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं आमची ॲम्बॅसेडर कार चंदेरी हॉटेलपाशी बंद पडली आहे तर आमच्याकडे एक महादेवाची पिंड आहे आणि एक नंदी आहे आणि पादुका आहेत. त्या पादुका कांदिवडीच्या मठात एक वर्ष ठेवलेल्या होत्या आणि मग तिथं काही ट्रस्टींचा निर्णय झाला नाही आणि त्या पादुका काही बसायला ठरलं नाही. त्या एक वर्ष तिथंच होत्या. मग ते म्हणले तुम्ही अकोलकोटला नेऊन द्या म्हणून आम्ही चाललो होतो पण इथं गाडी बंद पडली. आम्हाला कळलं इथे तुम्ही काहीतरी करताय धार्मिकचं हे कसं तर म्हटलं धार्मिक काही नाही आमची एक प्रयोगशाळा आहे की देव कशा पद्धतीने अवतरला किंवा देव जगात आहे का किंवा अशी कुठली सगुण आणि निर्गुण शक्ती इथं आपल्या पृथ्वीवर वावरते हा एक प्रयोग म्हणून करायचं म्हणून मी हे एक प्रयोगशाळा उभी केली आहे. तर या प्रयोगशाळेत तुम्ही जर दोन आणून देणार असाल पादुका तर द्या म्हणलं. तर म्हटले हो आता ते कुठं अकोलकोटला घेऊन जाणार तुम्ही घेत असाल तर आम्ही देतो. माझं नुकतं दत्तमंदिर बांधून झालं होतं मग त्यांनी पादुका आणल्या दाखवल्या मला. तर माझं एक तत्व आहे बेसिक की प्रत्येक मुलानं आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचा म्हणजे काय करायचं तर आई शिकवते की देवासमोर डोकं टेकव आणि बुद्धी मला चांगली द्या असं वाक्य ती वापरते. मला हा प्रयोग असा वाटला की डोकं हे उत्तर आहे म्हणजे नॉर्थ आहे आणि पाय हे साऊथ आहेत. नॉर्थ आणि साऊथचं जर एकीकरण झालं तर काय होईल म्हणून मी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ह्याचं एक सायन्स डोक्यात घेतलं आणि सजातीय आणि विजातीय ध्रुव हेही मी डोक्यात घेतलं आणि मी ठरवलं की एक दक्षिण भाग आणि एक उत्तर भाग. तर दक्षिण म्हणजे पादुका म्हणून मी दक्षिणेला पादुका ठेवल्या आणि उत्तरेकडे गेलं की डोकं आहे तर ते शैल्य आहे म्हणजे कैलास पर्वत आहे मल्लिकार्जुन. तर असं बेसिक लक्षात आणलं आणि विचार केला की पादुका आपण इथं स्थापन करायची आहे पात्रामध्ये. आणि मला त्यावेळेला माहीत होतं की आपली एवढी कपॅसिटी आहे एवढी क्षमता आहे की आपण एवढं बांधकाम करून पाणी जिरवामुरवा आपल्या प्रोजेक्टपुरतं करू शकू प्रयोगापुरतं म्हणून हा प्रयोग इथं सिद्ध करायला ठरवलं. आणि मग त्या पादुकांना दोन मी मायनस आणि प्लस असं नाव ठेवलं आणि सजातीय विजातीय ध्रुव करून या ठिकाणी मी ते सेटिंग केलं. हे करत असताना एक नाना तारांकरांचे इंदोरचे एक शिष्य इथं आले ते मग त्यांना गाणं खूप छान यायचं आणि खूप छान ते संस्कृतमध्ये पूजापाठ वगैरे करायचे. मग त्यांना मी म्हटलं की तुमच्या हस्ते स्थापन केलं तर म्हणले मला आनंदच आहे. मग इथं ते दत्तसंप्रदायाचे असल्यामुळं नर्मदेव नर्मदा परिक्रमा केली ती म्हणून त्यांच्या हस्ते मी इथे ह्या पादुका स्थापन केल्या. आम्ही दोघांनीही इथं संगीत गायन सेवा केली आणि मग त्यावेळेला इथं सुंदर एक उमराचं मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली ह्या पादुका ठेवायच्या म्हणून मी हा प्रयोग केला. पण असं झालं की माझ्या लक्षात आलं की ते झाडाखालीच मी हे पादुका ठेवले आणि बांधल्यामुळं किंवा ह्या इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना ते तितकं आवडलं नाही म्हणून त्यांनी झाड छाटूनच टाकायला सुरुवात केली आणि मग ते शिळेला खायला घेऊन जायचं असा एक प्रकार थोडासा झाला. आणि त्याच्यामध्ये ते झाड पाण्याच्या प्रवाहातसुद्धा
2005 साली जो मोठा फ्लड आला त्यात ते झाड निघून गेलं, म्हणून मी हे परत आता झाड लावलं आणि इथंच या पादुका आहेत, ह्यांना मी सुंदर रम्य निर्गुण पादुका असं म्हणतो. आणि मला ज्यांनी हा सगळा गुरुमार्ग दाखवला आणि जो ग्रंथ मला दिला त्याच्यातलंच एक पद आहे ते इथं लागू पडतं. सोडुनिया ज्ञान उभवा गुरुचे मंदिर छान, सोडुनिया अज्ञान, सोडुनिया अज्ञान उभवा गुरुचे मंदिर छान. पुढे असावी पवित्र सरिता वृक्षलतांची नित्य विपुलता, औदुंबरवरी छाया धरता खाली सुंदर ध्यान उभवा गुरुचे मंदिर छान, उभवा गुरुचे मंदिर छान. म्हणून हे गुरुमंदिर असं उभं केलं. हा सगळा प्रयोग मंदिर गुरु असं न म्हणता ही एक प्रयोगशाळा, एक आध्यात्मिक प्रयोगशाळा, एक माझ्या मनात असलेला देवाबद्दलचा एक आदरभाव किंवा त्याच्याबद्दलची एक निष्ठा श्रद्धा ही मी प्रायोगिक स्रोतोपयोग केली. म्हणून मी याचा बेस त्रिकोण केला. त्रिकोण का? तर दत्त संप्रदायाचा जे यंत्र आहे ते ट्रँगल स्वरूपात आहे, द्राम आणि त्रिकोण आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशी तीन टोकं आहेत, तर त्याप्रमाणे ती तीन टोकं. मग तीन टोकं ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय? तर एक टोक गुरु, एक टोक समाज आणि एक टोक भक्त परिवार, असं तिघांना एकत्र आणण्यासाठी हा संप्रदाय खूप छान करण्यासाठी, प्रत्येकाला सात्विक ज्ञान होण्यासाठी, मानसिक शुद्धता येण्यासाठी आणि स्वतःचं संतुलन स्वतःच ठेवण्यासाठी मी हा इथं एकांत असा हा प्रवाहात नदीच्या ह्या खळखळणाऱ्या वाऱ्या पाण्यामध्ये मी हा प्रयोग सुरू केला आणि हा गेली 25 ते 27 वर्ष एकदम यशस्वी झाला. इथे येणार प्रत्येकजण खूप आनंदी राहतो. तिन्ही ऋतूमध्ये, उन्हाळ्यात आला, हिवाळ्यात आला, पावसाळ्यात आला, तरी तो प्रसन्न राहतो. अप्रतिम वातावरण असतं आणि या प्रयोगाला खूप दाद मिळाली. प्रचंड दर्दी लोक तर इथं खूप येतात, गर्दी होत नाही पण दर्दी नक्की येतात. असे ह्या सजातीय आणि विजातीय ह्या प्लस मायनस हे दोन जे दक्षिण भागावर डोकं टेकायचं उत्तरेचं आणि आपलं उत्तर मिळतं, ह्या दोन पायावर डोकं टेकलं की आपल्या मनातलं उत्तर मिळतं, असा हा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव मी इथं एकत्र आणला. शुभम भवतु.